तुम्ही पाहू शकता आपला हा केक किती छान स्पंजी झालेला आहे। एकदम घरच्या साहित्यात झटपट दही न टाकता हा केक तयार केलेला आहे। किती स्पंजी झालेला आहे आपला केक हा। आता मी हा कट करून दाखवतो। आपला हा केक कट करून झालेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता हा केक आपला किती स्पंजी झालेला आहे। चला तर मग बघूया हा केक कसा तयार करतात। नमस्कार, आवड स्वयंपाकाची मध्ये मी सावित्री तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करणार आहोत सगळ्यात सोप्पा केक। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेले आहे। या बाउल मध्ये एक वाटी दूध घेतलेले आहे। त्या दुधातच मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। साखर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे, ती आपल्याला कितपत गोड हवं। आता हे मिक्स करून घेऊ। पिठी साखर आणि दूध आपलं चांगलं मिक्स झालंय। त्यातच मी 2 चम्मच साय टाकत आहे। आपण या केकमध्ये दही, तेल, बटर याचा आपण काहीच वापर करणार नाही। सगळ्यात सोपा आपला केक हा तयार होणार आहे। आता हे दूध आणि पिठी साखर मी मिक्स केलेली आहे। पिठी साखर ही चाळून घेतलेली होती। आता त्यातच एक वाटी घ्यायची किंवा एक कप घ्यायचा, ज्यानं आपल्याला करायचं आहे ते। आता याच्यात मी 1.5 वाटी मैदा टाकत आहे। मैदा हा मी चाळून घेतलेला आहे। आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊ। मैदा हा आपला पूर्ण दुधामध्ये मिक्स झालेला आहे। यात आपल्याला गाठी होऊ द्यायची नाही आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता मैदा, दूध, पिठी साखर, दूध, साय आपली चांगली मिक्स झालेली। त्यातच मी आता 1 वाटी मिल्क पावडर टाकत आहे। मिल्क पावडर पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची। एका वाटीचं, कपाचं किंवा कशाचंही आपल्याला ज्यानं केक करायचा आहे तसं आपण एक मेजरमेंट करून घ्यायचं आहे। आणि त्याच वाटीने किंवा कपाने आपल्याला पूर्ण साहित्य हे मोजून घ्यायचं आहे। ही मिल्क पावडर सुद्धा मी चाळून घेतलेली आहे। यात आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत, तीही आपल्याला चाळून घ्यायची आहे। आणि यातच 1/2 चम्मच सोडा टाकायचा आहे। 1/2 चम्मच सोडा हे पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपण परत एकदा मिक्स करून घेऊ। आता हे आपलं पूर्ण बॅटर मिक्स झालेलं आहे। आता हे आपल्याला, आपण यात मध्ये फक्त 1 कप दूध घेतलेलं होतं, आता त्यात मी 2 चमचे दूध आणखी ऍड करणार आहे। म्हणजे हे आपलं परफेक्ट बॅटर तयार होतं। यात आपण तेल, तूप, बटर काहीही वापरलेलं नाही, दही सुद्धा वापरलेलं नाही आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आपलं हे बॅटर तयार होईपर्यंत मी गॅसवर पातेले ठेवलेले आहे। ते पातेले गरम करायसाठी ठेवलेले आहे। त्यात फक्त 1 स्टँड टाकलेले आहे। आता या पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे। ज्या भांड्यात आपल्याला केक करायचा आहे त्या भांड्याला असं चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। आता हे बॅटर मी पातेल्यात टाकून घेते। याला आपण टॅप करून घेऊ। आता हे आपण गरम केलेल्या पातेल्यात 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे बेक करायचे आहे। आपले 25 मिनिटं झालेले आहे। आता आपण हा केक बघूया। तुम्ही पाहू शकता आपला केक किती स्पंजी झालेला आहे तो। आता आपण हे चेक करूया। आता या केकच्या मधोमध मी चाकूला तेल लावून पाहते। हे बघा, आपल्या चाकूला काहीच राहिलेलं नाही आहे, म्हणजे आपला केक हा पूर्णपणे चांगला बेक झालेला आहे। आता आपण याला असंच 10 मिनिटं थंड होऊ देऊ। आपला केक हा थंडा झालेला आहे। आता आपण याच्या कडा अशा मोकळ्या करून घेऊया चाकूच्या साह्याने। हा केक करताना आपण खाली मैदा सुद्धा लावलेला नाही, फक्त पातेल्याला चांगलं तेल लावून घेतलेलं होतं। या केकमध्ये आपण इसेन्सही टाकलं नाही किंवा ड्रायफ्रूटही टाकले नाही। एकदम साधा आपला केक हा आहे।
तुम्ही पाहू शकता आपला केक किती स्पंजी झालेला आहे। हे बघा झटपट होणारा एकदम कमी साहित्यात होणारा हा आपला केक आहे। ही रेसिपी माझी नक्की ट्राय केल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका। आवड स्वयंपाकाची माझी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व सोबतचे बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींची चव घेत रहा। धन्यवाद।